नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपण सुपरलेटिव्ह डिग्रीची कंपेरेटिव्ह डिग्री करण्यासंदर्भातले नियम, सूत्र आणि त्याची उदाहरणं पाहणार आहोत। यापूर्वी आपण पॉझिटिव्ह डिग्रीची कंपेरेटिव्ह डिग्री कशी करायची याची माहिती पाहिलेली आहे, त्याचबरोबर कंपेरेटिव्ह डिग्रीची पॉझिटिव्ह डिग्री कशी करायची याचीही माहिती अभ्यासली। आज आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण दिलं तर मग ते कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं बदलायचं या संदर्भातला अभ्यास करायचा आहे। डिग्रीच्या संदर्भातले आपण इतरही काही व्हिडिओ बनवलेले आहेत। आपण जर प्रथमच हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याला विनंती आहे की इतर व्हिडिओ देखील आपण अभ्यासा, जेणेकरून डिग्रीची वाक्य सोडवण्यास आपल्याला मदत होणार आहे। मित्रांनो, सुपरलेटिव्हची कंपेरेटिव्ह करण्यासाठी आपण काही नियम आहेत ते नियम प्रथम विचारात घेऊयात। सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये दिलेला जो प्रथम कर्ता असतो तो कर्ता कंपेरेटिव्ह करत असताना जसाचा तसा आपल्याला लिहायचा आहे। कर्ता लिहिल्यानंतर वाक्यात असलेलं सहाय्यकारी क्रियापद आहे, ते सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब आपण सेकंड नंबरला या ठिकाणी घेणार आहोत। आफ्टर हेल्पिंग वर्ब त्यानंतर आपण विशेषणाचे कंपॅरेटिव्ह रूप करणार आहोत किंवा इथं लिहिणार आहोत, कारण सुपरलेटिव्हची कंपेरेटिव्ह डिग्री करायची आहे म्हणून कंपेरेटिव्ह रूप आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचं आहे। कंपेरेटिव्ह रूप तयार करण्यासाठी एकतर त्यास मोर प्रत्यय लावला जातो किंवा ई आर प्रत्यय लावला जातो, या दोन प्रत्ययांपैकी एक प्रत्यय लावून कंपेरेटिव्ह डिग्रीचं रूप होईल, आपण ते तयार करून लिहायचं आहे। ही रूपं कशी केली जातात या संदर्भात आपल्याला माहीत नसेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ पाहून आपण त्या गोष्टी शिकू शकता। चला पुढचा नियम आहे, त्यानंतर दॅन लिहायचं। दॅन कंपल्सरी ह्या ठिकाणी लिहावं लागतं म्हणून दॅनचा आपल्याला वापर करावा लागेल। त्यानंतर वाक्यात वन ऑफ किंवा ऑफ ऑल आले असेल तर मोस्ट ऑदर लिहायचं आहे, परंतु हे शब्द जर आले नसतील तर त्याऐवजी एनी ऑदर हा शब्द लिहायचा आहे। दॅननंतर आपल्याला मोस्ट ऑदर किंवा एनी ऑदर दोघांपैकी एक लिहावं लागणार आहे। त्यानंतर उरलेले जे वाक्य आहे ते वाक्य आपण ह्या ठिकाणी लिहिणार आहोत। मित्रांनो, हे झाले सुपरलेटिव्हचे कंपेरेटिव्ह करण्यासंदर्भातले नियम। पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हे नियम पाठ करणं अवघड वाटतं, कंटाळा येतो आणि हे लक्षात राहत नाही, यासाठी आपण त्या विद्यार्थ्यांसाठी एक सूत्र तयार केलेलं आहे। त्या सूत्राचा वापर जरी आपण केला आणि ते सूत्र लक्षात ठेवलं तर तुम्हाला सुपरलेटिव्हची कंपेरेटिव्ह डिग्री करता येईल। सूत्र आहे, प्रथम कर्ता लिहायचं आहे, डन आफ्टर प्लस हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद लिहायचं, त्यानंतर आपण विशेषणाचे कंपेरेटिव्ह रूप लिहिणार आहोत कारण कंपेरेटिव्ह डिग्री करतो आहे। विशेषणानंतर कंपेरेटिव्हमध्ये दॅन लिहिलं जातं, दॅन लिहूयात। त्यानंतर वाक्यामध्ये वन ऑफ किंवा ऑफ ऑल आलं असेल तर आले असेल तर हे जर शब्द असेल वन ऑफ किंवा ऑफ ऑल असेल तर मोस्ट ऑदर लिहायचं आहे, परंतु वन ऑफ किंवा ऑफ ऑल हे शब्द वाक्यात नसतील तर आपल्याला दॅननंतर एनी ऑदर लिहायचं आहे, म्हणजे दोन शब्दांपैकी एक शब्द वापरायचाच आहे। मोस्ट ऑदर किंवा एनी ऑदरपैकी एक शब्द वापरायचा आहे, ते डिपेंड आहे वन ऑफ किंवा ऑफ ऑल हे शब्द आलेले आहेत की नाही याच्यावरती। आला असेल तर मोस्ट ऑदर, नसेल तर एनी ऑदर लिहा। त्यानंतर राहिलेले शब्द किंवा राहिलेला भाग जो होता तो ह्या ठिकाणी लिहायचा आहे। अशा पद्धतीने सुपरलेटिव्हची कंपेरेटिव्ह डिग्री होणार आहे। चला काही उदाहरणं घेऊयात आणि उदाहरणांच्या आधारे सुपरलेटिव्ह डिग्रीची कंपेरेटिव्ह डिग्री करून पाहूयात, आपल्याला उदाहरणं पण सोडवता आली पाहिजे। पहिलं उदाहरण आहे, ओतूर इज बेस्ट व्हिलेज इन द डिस्ट्रिक्ट। हे वाक्य सोडत असताना सुरुवातीला आपल्याला वाक्यातला कर्ता म्हणजे जो हेल्पिंग वर्बच्या आधी असतो तो कर्ता ओतूर ह्या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर हेल्पिंग वर्ब इज आहे, इज आपण लिहूयात। त्यानंतर सांगितलं आहे विशेषणाचे कंपेरेटिव्ह रूप बेस्टचं होणार आहे, बेटर कंपेरेटिव्ह रूप लिहिलं। त्यानंतर दॅन हा शब्द कंपल्सरी लिहायचा आहे आणि दॅननंतर आपण नियम पाहिलेला आहे वन ऑफ किंवा ऑफ ऑल आले असेल तर मोस्ट ऑदर, नसेल तर एनी ऑदर लिहायचा। एनी ऑदर लिहून उरलेले शब्द लिहायचे, उरलेले काय आहेत, व्हिलेज इन द डिस्ट्रिक्ट, म्हणजे आपलं वाक्य होईल ओतूर इज बेटर दॅन एनी अदर व्हिलेज इन द डिस्ट्रिक्ट। यानंतर दुसरं वाक्य आहे,
शी वॉज द सॉफ्टेस्ट मेंबर ऑफ द टीम. वाक्य सोडूयात. सी हा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, लिहूयात. हेल्पिंग वर्ब वॉज आहे, त्यानंतर आपण वॉज लिहिलेला आहे. सॉफ्टेस्टचं सॉफ्टर होईल कंपेरेटिव रूप, त्यानंतर दॅन वापरला जातो. वाक्यात वन ऑफ किंवा ऑफ ऑल आलेला आहे का? नाही आलेला. नसेल तर एनी ऑदर. उरलेले शब्द आहेत ऑफ द टीम, मेंबर ऑफ द टीम म्हणजे वाक्य होईल सी वॉज सॉफ्टर दॅन एनी ऑदर मेंबर ऑफ द टीम. यानंतर दुसरं वाक्य आहे, इंडिया इज द बिगेस्ट इंटरनॅशनल सर्व्हिस प्रोव्हायडर. सब्जेक्ट आहे इंडिया, इंडिया घेऊयात. त्यानंतर हेल्पिंग वर्ब आहे इज, इज लिहिलं. बिगेस्टचं कंपेरेटिव रूप बिगर, त्यानंतर दॅन वापरावं लागेल, दॅन लिहिला. वाक्यात वन ऑफ किंवा ऑफ ऑल आले का? नाही आलेले शब्द आलेलेच नाही आहेत, म्हणजे एनी ऑदर वापरावं लागेल. एनी ऑदर आणि राहिलेले शब्द येणार आहेत. एनी ऑदर इंटरनॅशनल सर्व्हिस प्रोव्हायडर. वाक्य होईल इंडिया इज बिगर दॅन एनी ऑदर इंटरनॅशनल सर्व्हिस प्रोव्हायडर. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, सारंगी इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. वाक्याचा सब्जेक्ट आधी लिहायचे, सारंगी हा सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्बच्या आधी आलेला भाग आहे. त्यानंतर इज हेल्पिंग वर्ब लिहिणार आहोत. त्यानंतर कंपेरेटिव रूप मोस्ट पॉप्युलर होतं, त्याचं होईल मोर पॉप्युलर. त्यानंतर दॅन लिहिलं जातं, दॅन लिहिले आपण. सारंगी इज मोर पॉप्युलर दॅन. वन ऑफ आलेलं आहे वाक्यात, वन ऑफ आहे म्हणजे मोस्ट ऑदर वापरावं लागेल, मोस्ट ऑदर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. सारंगी इज मोर पॉप्युलर दॅन मोस्ट ऑदर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. आणि शेवटचं आणखी एक वाक्य पाहूयात, विक्रमादित्य वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग ऑफ इंडिया. सब्जेक्ट आहे विक्रमादित्य, त्यानंतर हेल्पिंग वर्ब वॉज, ग्रेटेस्ट आहे, ग्रेटेस्ट होईल कंपेरेटिव रूप ग्रेटर. त्यानंतर दॅन वापरायचं आहे, दॅन. आणि उरलेले शब्द वन ऑफ आलेला आहे, वन ऑफ आलेले असेल तर मोस्ट ऑदर वापरतो, मोस्ट ऑदर किंग ऑफ इंडिया. म्हणजे वाक्य होईल विक्रमादित्य वॉज ग्रेटर दॅन मोस्ट ऑदर किंग ऑफ इंडिया. अशा प्रकारे सुपरलेटिवच्या वाक्याचा आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट केलेला आहे. अशा पद्धतीने आपण ही वाक्य सोडवू शकता. थोडंसं सूत्र आपण व्यवस्थित पाठ केलं, लक्षात ठेवलं तर वाक्य सोडवायला फारसे अवघड नाही आहेत. व्यवस्थित सूत्रबद्ध वाक्य आहेत आणि खूप सोपा भाग ह्या डिग्रीचा आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे मित्रांनो डिग्री समजून घ्या, वाक्यांचा जास्तीत जास्त सराव करा आणि आपल्या पुस्तकात असलेली वाक्य अभ्यासा. डिग्री त्यातून आपल्या लक्षात येईल आणि त्याचा वापर इंग्रजी बोलतानाही करता येईल, तुम्हाला वाक्य सोडवताना करता येईल, परीक्षेमध्ये उत्तरं लिहिण्यासाठी त्याचा उपयोग होईल. अशा पद्धतीने आपल्या महत्त्वाच्या घटकांची माहिती अशाच पद्धतीने आपण शिकून इंग्रजी देखील प्रॉपर चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड करायला शिकू शकतो आणि ती वापरायलाही शिकू शकतो. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या घटकांच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.